जय शिवराय मित्रांनो तुमचं स्वागत आहे आजच्या आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला हे जे एनएक्स व्हिडिओचं मीडिया प्लेअर आहे त्याच्याबद्दल थोडी माहिती सांगणार आहे आणि जर तुम्हाला हवाला जर प्लेअर घ्यायचा असेल तर तुम्ही हवाला व्हिडिओ एकदम लास्टपर्यंत पाहा कारण की या व्हिडिओमध्ये तुम्हाला याचे फुल डिटेल फुल फंक्शन आणि याची प्राईज किती आणि कुठून घेऊ शकता हे सगळं मी तुम्हाला आजच्या या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर मित्रांनो आजचा जो आपला व्हिडिओ आहे तो चालू करूया तर मित्रांनो तुम्हाला या प्लेअरमध्ये तुम्हाला दोन चॅनल दिलेले आहेत जसे की तुम्ही बघू शकता तर हे दोन्ही चॅनलचे जे फंक्शन आहेत ते एकदम तुम्हाला सेम दिसायला मिळतील आणि याच्यामध्ये तुम्ही तुम्हाला यू एस बी आणि एस डी कार्ड हे तुम्ही दोन्हीवर हे प्लेअर चालू शकता तर इथून तुम्हाला सुरुवातीला मी इथे यू एस बी टाकलेला आहे आणि तुम्हाला हे जो पहिला आपला चॅनल आहे याच्याबद्दल तुम्हाला डिटेल्स सांगतो तर हे जर तुम्हाला समजलं तर दुसरं बी तुम्ही चालू शकता था कारण की दोन्ही एकदम सेम आहे तर तुम्हाला सुरुवातीला हवाला जो इथं बटन दिसत आहे हे तुम्हाला फोल्डर सिलेक्ट करण्यासाठी आणि ट्रॅक सिलेक्ट करण्यासाठी दिलेले आहे तर इथून तुम्हाला काय करायचं आहे इथून तुम्ही जर एकदा सिलेक्ट केलं तर गाणं प्ले होईन अशा प्रकारे आणि तुम्ही जर दोनदा क्लिक केलं तर इथून तुम्हाला अशा प्रकारे जे फोल्डर आहेत ते फोल्डर दिसतील अशा प्रकारे तर इथून तुम्ही एकदा क्लिक केल्यावर फोल्डरमध्ये आणि डबल एकदा क्लिक केल्यावर गाणं प्ले होईल तर त्याच्यानंतर तुम्हाला इथे सिग्नलचं बटन दिसत आहे याच्यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला गाण्याचं नाव दिसेल आणि जो हवाला टाईमवाला बटन दिलेलं आहे तर इथं गाणं आठ सेकंडचं झालेलं आहे हे क्लिक केल्यानंतर गाणं किती मिनटाचं राहिलेलं आहे इथं तुम्हाला दिसेल तर इथं बघू शकता तुम्ही त्याच्यानंतर तुम्हाला हवाला जो इथं एक पिचचा बटन दिलेला आहे स्लायडर तर तुम्ही हवाला तुम्हाला गाण्याच्या स्पीड सेट करण्यासाठी दिलेला असतो तर इथं अशा प्रकारे याला कमी केल्यानंतर गाण्याची स्पीड एकदम कमी होऊन जाईल आणि इथून मिडियम आणि इथून तुम्हाला याला जर वाढवला तुम्ही तर एकदम गाण्याची स्पीड फुल होऊन जाईल तरी ते याला सेंटरमध्ये ठेवायचे आणि त्याच्यानंतर तुम्हाला इथं बी त्याच प्रकारे पीच दिसायला मिळेल इथून पण तुम्ही पीच अशा प्रकारे इथून वाढू शकता या प्लसवाल्या बटनवर क्लिक करून त्याच्यानंतर तुम्हाला खाली इन आणि आउटचा आणि रिल रिल ओपचा बटन दिसत आहे त्याच्यानंतर तुम्ही इनवर क्लिक करून आणि आउटवर क्लिक केलं तर तुम्हाला एक बीट परत तुम्हाला इथं रिल करता येईल म्हणजे तुम्हाला एक बीट अडकून ती पुन्हा पुन्हा इथं वाजवता येईल आणि त्याला जर कॅन्सल करायचं असेल तर तुम्ही डबल आउटवर जर क्लिक केला तर ते कॅन्सल होऊन जाईल इथं तुम्हाला एक प्ले आणि पॉजचं बटन दिसत हे प्ले आणि पॉजचं बटन तुम्हाला दिलेलं आहे त्याच्यानंतर साईडला क्यूचा बटन पण दिलेलं आहे याने तुम्ही गाणं कोणती पण बीट रिपीट वाजू शकता आणि त्याच्यानंतर तुम्हाला इथे एक स्लायडर दिलेलं आहे इथे एक चक्री दिलेली आहे तर याचा वापर कशासाठी आहे ते तुम्हाला इथं आता जर तुम्ही याला आता इथं ब्लू लाईट लागलेलं आहे आता जर याला वाढवलं तर गाण्याचा पिच वाढेल म्हणजे गाण्याची स्पीड वाढेल आता एकदा जर तुम्ही क्लिक केलं आणि जे ब्लू लाईट आहे ते म्हणजे ते आता बंद चालू बंद चालू होत आहे तर याचा अर्थ आता हे स्क्रॅचिंग होत आहे आणि तुम्ही याच्यावर क्लिक केलं आणि पिंक लाईट जर पूर्णपणे लागलं ला, तर समजायचं की गाणं पुढं अशा प्रकारे इथून फॉरवर्ड करता येते इकडं बघा अशा प्रकारे याला फॉरवर्ड करता येते तर त्याच्यानंतर जो हावाला प्लेयर आहे इकडची साईड हे पण सेम आहे तर तुम्ही तुम्हाला जर एकदा हे एक, एक साईड जर कळाली तर दुसरी त्याचप्रकारे तुम्हाला सेम ऑप्शन दिसायला मिळतील यू एस बी आणि सगळे बटन त्याचप्रमाणे तुम्हाला दिसायला भेटतील तर आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच होतं व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा तर मित्रांनो भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय